नमस्कार, दैनिक देशदूत सार्वमतच्या सर्व प्रेक्षक श्रोते आणि वाचक मंडळींचे देशदूत सार्वमत भविष्यवेध मध्ये मी ज्योतिषाचार्य वास्तुतज्ञ रवींद्र भगवान पाठक स्वागत करतो. येणारा सप्ताह तुम्हा सुखकर निरोगी जावो ही सदिच्छा व्यक्त करतो. आता आपण जाणून घेऊया दिनांक 16 ते 22 जुलै या आठवड्यातील आपल्या राशीचे साप्ताहिक भविष्य. राशीचक्रातील प्रथम राशी आहे मेष. मेष राशीच्या मंडळींना पारिवारिक स्नेह संबंध सुधारण्याचा काळ आहे. आर्थिक व्यवहार करताना ते हात राखूनच करावेत. तुमच्या कार्यशैलीमुळे समाजामध्ये मानाचे स्थान प्राप्त होऊ शकेल. तुम्हाला तुमच्या भावंडांकडून अपेक्षित सहकार्य देखील मिळण्याची शक्यता आहे. काही काळापासून निर्माण होत असलेले भाग्योदयातील अडथळे दूर होतील. तुमच्या संततीकडून तुम्हास सन्मानाने वागणूक मिळेल. तुमच्याबद्दल वैरभाव ठेवणाऱ्या व्यक्तीच्या मनात नकळत सहानुभूती तयार होऊन त्यांच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसून येईल. नोकरदारांसाठी संमिश्र फळ देणारा हा काळ आहे. वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागेल. तुमचे कौटुंबिक वातावरण अत्यंत आनंदी राहील. भविष्याची तरतूद म्हणून उत्तम नियोजन घडू शकेल. रक्तदाबासंबंधी विकाराकडे दुर्लक्ष करू नका. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत दिनांक 16 ते 20 जुलै. राशीचक्रातील पुढील राशी आहे वृषभ. वृषभ राशीच्या मंडळींना आठवड्याच्या सुरुवातीला थोडीफार धावपळ करावी लागेल. कोणत्याही संस्थेशी निगडीत विश्वस्त किंवा तत्सम पदावर कार्यरत असाल तर उच्च पद प्राप्त होऊ शकेल. मित्रपरिवाराकडून विश्वासास पात्र सहकार्य मिळेल. शारीरिक स्थितीचा विचार करिता पोटाचे विकार त्रासदायक ठरतील. तुमच्या स्वभावात अचानक होणारा बदल अस्वस्थता वाढवणारा असेल. विद्यार्थ्यांना शास्त्र विषयाच्या अभ्यासाची ओढ लागेल. ज्यांना छोटे मोठे व्यसन असेल अशा मंडळींनी व्यसनाधीनता वाढणार नाही याबाबत काळजी घ्यावी. वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थाबाबत रुची वाढेल. परमेश्वरीय आराधनेवरील विश्वास दृढ होईल. व्यवहारात आर्थिक सुबत्ता येईल. उद्योग वाढीसाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. द्रव्याचा संग्रह करण्यासाठी अथवा आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 16, 17, 18, 21 आणि 22. पुढील राशी आहे मिथुन. मिथुन राशीच्या मंडळींचा अनेक नवनवीन लोकांशी स्नेहसंबंध जोडला जाईल. आपणास आपल्या पूर्वस्थितीचा विसर पडण्याची शक्यता आहे. मात्र असे होऊ देऊ नका. घरामध्ये नवीन पाहुणा आल्याने आनंद गगनात मावणार नाही. वातावरण आनंदी बनून राहील. कोणतीही नवीन जबाबदारी स्वीकारताना होणारी मनाची दोलायमान स्थिती उत्साह बाधक ठरू शकेल. लहान लहान मुलांमध्ये निर्माण होणारी नम्रता कुतूहलाचा विषय बनू शकेल. आपल्यापेक्षा लहान भावंडाची विशेष काळजी घ्याल. आठवड्याच्या उत्तरार्धात मनातील भय कमी होईल. आर्थिक स्थितीत होणाऱ्या सुधारणेमुळे कामकाजातील पुढच्या दिशा ठरवण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होईल. डोळ्याचे विकार वाढणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 19, 21 आणि 22. पुढील राशी कर्क. मंडळी, आपण करीत असलेल्या नियोजनाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. वडीलधाऱ्या व्यक्तींचे अनमोल मार्गदर्शन जीवनाची दशा आणि दिशा बदलवणारे ठरेल. कोणाच्याही आर्थिक व्यवहारात मध्यस्थी करू नका. आर्थिक गुंतवणूक करताना सावधानता बाळगणे आवश्यक आहे. शब्द हे एक शस्त्र आहे, ते सांभाळूनच वापरले पाहिजे. आपल्या बोलण्याने आपलाच नावलौकिक कमजोर होत तर नाही ना, याबाबत काळजी घ्या. मनाच्या वेगाने चालताना सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारीचे भान ठेवा. व्यवसायातील भागीदार टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. वेळ प्रसंगी तज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 16
17, 18, 21 आणि 22. पुढील राशी आहे सिंह। सिंह राशीच्या मंडळी, आपल्या स्वतःच्या कामावर स्वतःच विश्वास निर्माण करणे हिताचे ठरेल। इतरांच्या सल्ल्याने आपले नुकसान तर होत नाही ना, याबाबत सतर्क असलं पाहिजे। अकारण होणाऱ्या खर्चावर नियंत्रण आणावे लागेल। पित्त प्रकृतीचा त्रास वाढण्याची शक्यता आहे। विरोधकांच्या हेतूविषयी शंका घेण्याऐवजी आपली कमजोरी दूर करण्याचा प्रयत्न करणे हितकारक ठरेल। कोणत्याही विषयावर प्रथम चिंतन मनन जरूर करावे। जुने येणे वसूल करण्याचा प्रयत्न करा, त्यात यश लाभेल। जवळच्या स्नेहीजनांची काळजी घेत असताना स्वतःचे हित अहित याबाबत जागृत असावे। या आठवड्यात गरीबास अथवा दीन दुबळ्या लोकांस तेलकट पदार्थाचे दान करावे। या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 16, 17, 18, 19. पुढील राशी कन्या। कन्या राशीचे मंडळी, विवाह निश्चित करणे, वास्तू खरेदी करणे यासारख्या मंगलमय कार्यात सहभागी व्हाल। तुमच्या हातून धार्मिक कार्य घडेल, अन्नदान घडून येईल। लेखक मंडळींकडून उत्तम आणि प्रभावी विषयाचे लेखन घडून येईल। आपण जर राजकारणात कार्यरत असाल तर आपल्या पदाची जबाबदारी सांभाळताना अधिक दगदग वाढू शकते। तुम्हाला तुमच्या संगतीचा परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे। आठवड्याच्या उत्तरार्धात राजकीय क्षेत्रात मान सन्मान वाढेल। समाज मनामध्ये आपल्या कर्तृत्वाबद्दल आदर निर्माण होईल। कौटुंबिक सौख्य उत्तम राहील। या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 16, 17, 18, 21 आणि 22. राशीचक्रातील सातवी राशी आहे तुला। मंडळी, या आठवड्यात प्रवासाचे योग संभवतात। तुम्ही केलेले कार्य सत्कारणी लागून त्याचे उत्तम श्रेय देखील तुम्हाला लाभू शकेल। या आठवड्यात वाहन चालवण्याचा मुळीच अट्टहास करू नका। पाण्यापासून देखील धोका संभवतो। तुम्ही करीत असलेल्या कामकाजात अधिक परिश्रम करण्याची आवश्यकता आहे। छोट्या मोठ्या विषयात सामंजस्य दाखवणे देखील आवश्यक वाटते। मानसिक अस्थिरता दूर करण्यासाठी धार्मिक ग्रंथातील संदेश जीवनास उपयोगी पडतील। त्यामुळे मनाला सुखद आनंदाचा धक्का देणाऱ्या गोष्टी देखील ऐकायला मिळतील। यशाच्या दिशेने वाटचाल सुरू होईल। या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 21 आणि 22. पुढील राशी आहे वृश्चिक। वृश्चिक राशीची मंडळी, तुम्ही करीत असलेल्या महत्वपूर्ण कामगिरीमुळे आपल्या कर्तृत्वाची वाहवा होईल। सहज बोलणे हाच उपदेश। या संत वचनाप्रमाणे तुम्ही जे बोलाल ते ऐकण्याची मनाची स्थिती समाजात निर्माण होईल। त्यासाठी समाज उत्सुक असेल। तुमचे वाणी प्रभुत्व वाढेल। काही प्रमाणात आर्थिक चणचण भासण्याची देखील शक्यता आहे। वागण्या बोलण्यात फाजील आत्मविश्वासापेक्षा विनयशीलता असणे गरजेचे आहे आणि हे असते ही बाब सुद्धा ध्यानातच ठेवायला पाहिजे। त्याप्रमाणेच व्यवहार हाताळल्यास त्याचा अधिक सकारात्मक संदेश समाजात जाईल। व्यवसायात भागीदारांच्या कलाने आपल्याला घ्यावे लागेल। नवीन मित्र परिवार जोडला जाईल। राजकीय क्षेत्रात प्रत्येक पाऊल सांभाळून टाकावे। नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न करावा। ज्यांना नोकरीत बदली व्हावी अशी इच्छा आहे अशा इच्छुकांना नोकरीत बदल संभवतात। नोकरीसाठी प्रयत्न करीत असाल तर आठवड्यात प्रयत्नांना यश येईल। गायीला गुळ आणि गहू खायला घालावेत। या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 21 आणि 22. पुढील राशी आहे धनू। धनू राशीच्या मंडळी, या आठवड्यात तुमच्या विचारांना योग्य दिशा प्राप्त होईल। प्रचलित कामकाजाच्या संबंधित लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल। आपल्याकडून अभिमान वाटावा असे कार्य घडून येईल। कुठेही सफरीला जायचा मोह मात्र टाळावा। आपण जर गायन क्षेत्रात कार्यरत असाल तर गळ्याची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे। श्वसनाच्या विकाराची पीडा वाढू शकते। पर्यटन विषयावर अभ्यास वाढवल्यास त्यातून फायदा होईल। वाहन चालवताना मनावर नियंत्रण ठेवा। हनुमान चालीसा पठण केल्याने निर्माण होणाऱ्या अडचणीवरती मात करता येईल। स्त्रियांसाठी कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढवणारा हा आठवडा ठरेल। या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 19 आणि 20. राशीचक्रातील पुढील राशी आहे मकर। मकर राशीच्या मंडळींना हा आठवडा महत्वपूर्ण उलाढालीचा ठरू शकेल।
व्यापार उद्योगासाठी आर्थिक तरतूद होईल अशा प्रकारची ग्रहस्थिती आहे. कर्जाची परतफेड सहज होईल अशी आर्थिक स्थिती निर्माण होईल. शरीर धर्माची आठवण ठेवूनच कामाचा व्याप वाढवण्याचा विचार करावा. मित्र परिवारांची उत्तम साथ मिळेल. विवाहासाठी इच्छुक मंडळींना उत्तम स्थळ येऊ शकेल. आठवड्याच्या उत्तरार्धात हलकासा मानसिक तणाव देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. आरोग्य विषयक किरकोळ तक्रारीकडेही दुर्लक्ष करू नये. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 18, 19 आणि 20. पुढील राशी आहे कुंभ. कुंभ राशीच्या मंडळींनी आपल्या बोलण्यावर लोकांचा विश्वास वाढेल. असा समाज, असे लोक आपल्या आजूबाजूला जमतील, त्यांचा विश्वास दृढ होईल. आपले मत समाजास मार्गदर्शक ठरेल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत शुभ परिणामकारक आहे. विशेष करून वैज्ञानिक संशोधन करण्यात यश प्राप्त होईल. गूढ विद्या विषयात स्वारस्य वाढेल. आळसामुळे नुकसान संभवते. जुने विकार डोके वर काढू शकतात. गुप्त शत्रूंच्या कारवाया मनस्ताप वाढवणाऱ्या ठरू शकतील. मात्र तरीही आपल्या वर्चस्वास किंचितही धक्का लागणार नाही. स्वभावात विनयशीलता वाढेल. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 19, 21 आणि 22. राशीचक्रातील शेवटची राशी आहे मीन. मंडळी, आपण जर नोकरीत पदोन्नतीच्या स्पर्धेत असाल तर नक्कीच पदोन्नती होईल. काही मंडळींना नवीन ठिकाणी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. न्यायालयीन कामकाजात यश मिळेल. तुम्ही करीत असलेल्या कष्ट मेहनतीचे चीज होईल. त्यामध्ये आपण करत असलेल्या कार्यात आप्तेष्टांचे सहकार्य देखील मिळेल. घर खरेदी करण्यासाठी प्रयत्नशील असाल तर ते काम मार्गी लागेल. साथीच्या विकारामुळे होणाऱ्या प्रादुर्भावापासून स्वतःची काळजी घ्यावी. कोणतेही नवीन कार्य हाती घेताना शांत मनाने व्यवस्थित विचार विमर्श करून मगच निर्णय घ्यावेत. चतुष्पाद प्राण्यांचा जिव्हाळा वाढेल. कोणत्याही विषयाचा अभिमान जरूर बाळगा, मात्र गर्व होणार नाही याची काळजी घ्या. या आठवड्यातील शुभ तारखा आहेत 16, 17, 18 आणि 22. हे होते या आठवड्यातील आपल्या राशीचे राशी भविष्य. आता आपण पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत आज्ञा असावी. धन्यवाद.